श्री स्वामी समर्थ हा अनुभव अनघा दिवेकर यांचा आहे. त्यांनी लिहिले आहे, दरवर्षी भाटेकाकांकडे स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी जाते. तपस्वी काकांचा स्वामी गीतगायनाचा कार्यक्रम म्हणजे मेजवानीच असते. त्या दोघांचेही मार्गदर्शन खूप मोलाचे असते. तपस्वी काकांनी लिहिलेली स्वामी लीलामृत पोथीवाचन तारक मंत्राचे पठण रोजच नित्यनियमाने चालू असते. स्वामींवर अढळ विश्वास आहे. बारीक सारीक प्रसंगातही ते मनाला धीर देतात. त्यांच्या कृपाप्रचितीचे अनुभव येतात. माझ्या मुलाच्या गाडीने आम्ही प्रवास करत होतो. गाडीचे इंजिन तापले होते, टाकीतील पाणी संपले होते. मुलाने गाडी थांबवली. आता गाडीत पाणी घालावे म्हणून बघितले तर कुठे पाणी मिळत नाही. बसल्या बसल्या तारक मंत्राचा जप चालूच होता. स्वामी नाम सुरू होते आणि काही वेळातच मुलाने गाडी सुरू केली आणि गाडीत पाणी नसतानाही तशाही अवस्थेत प्रवास व्यवस्थित झाला. असंच एकदा झालं, माझी रिंग सापडत नव्हती. कानाकोपरा शोधून झाला. स्वामींना म्हटलं, स्वामी तुम्हीच बघा, मी शोधून थकली आहे. आणि तारक मंत्राचा जप सुरू केला आणि एकदम काहीतरी जाणवलं. कपाटाच्या खाली बॅटरीच्या प्रकाशात पाहिलं तर कपाटाखाली सापटीत काहीतरी चमकलं. बघितलं तर माझी हरवलेली रिंग कुठेतरी अंतर्मनात जाणवून गेलं. स्वामी माझी रिंग देतीलच, ते वेळोवेळी मदत करतात. अशा बऱ्याच गोष्टी घडतात. स्वामी प्रकट दिनाला दरवर्षीप्रमाणे भाटेकाकांकडे गेले. तपस्वी काकांचा बहारदार कार्यक्रम ऐकला, दर्शन घेतले, प्रसाद घेतला आणि त्यांच्याकडून बाहेर पडले. त्यांच्या समोरच्या गल्लीतून एक बाई येत होत्या. त्यांनी मला विचारलं, इथे काय चाललेस? मी म्हटलं, आज स्वामी समर्थांचा प्रकट दिन आहे ना, दर्शनासाठी भक्तांची रीक झाली आहे. बरेच लोक येतात, तुम्ही गेलात तरी चालेल, सर्वांना मुक्त प्रवेश आहे. ती स्त्री म्हणाली, प्रकट दिन आहे माहीत आहे, आम्ही 8 दिवसांपूर्वीच अक्कलकोट होऊन पुण्यात स्थायिक झालो आहोत. इथे जवळ सोनामाता देवी मंदिराजवळ राहायला आलो आहोत. मी एवढे ऐकले आणि चालायला लागले आणि एकदम त्या स्त्रीचं रूप डोळ्यासमोर आलं. पुन्हा बघितलं तर कोणी दिसलं नाही. ते रूप अजून आठवतंय. गोरापान रंग, उंची भरपूर होती, हिरवी नऊगर साडी आणि राणी रंगाचे ब्लाऊज, आवाजात गोडवा. मला एकदम आदिमाया रूपातला स्वामी समर्थांचा फोटोच डोळ्यासमोर आला. फरक एवढाच, स्वामी समर्थांच्या कपाळावर चंद्रकोर आहे आणि त्या स्त्रीने कपाळावर उभा बदाम कोरला होता. बाकी तेच रूप, तसेच तेजस्वी डोळे आणि सरळ तरतरीत नाक. गल्लीतील एवढ्याशा प्रकाशात पण स्त्री लक्षात राहिली अशी दिसली. मी पुढे चालत राहिले. वाटेत मैत्रिणी भेटली, कोणालाही सांगू असे वाटत होते आणि मैत्रीला सर्व सांगितले. ती म्हणाली, अगं स्वामीसेवा चालू ठेव. स्वामीसेवा चालू आहे ना, देवी रूपात दर्शन देऊन गेले बघ. अंगावर काटाच उभा राहिला. त्याच ब्रह्मनादात घरी पोचले. मुलीला हा प्रसंग सांगितला. मुलगी तेच म्हणाली, आई तुझी सेवा वाया जात नाहीये म्हणून प्रचिती आली आहे. एकूण धन्य वाटलं. मला स्वामी भेटले हा माझा मोठेपणा नाही, पण आजच्या विज्ञान युगात त्यांच्या सर्वत्र संचार आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. काका म्हणतात तसं, सेवा कर मेवा घ्या, स्वामींना हाक मारा ते धावून येतीलच. श्री स्वामी समर्थ.